खूप नाही पण एक चार पाच प्रेस कॉन्फरन्स झाले आणि त्या तुम्ही पाहिले असाल. माझ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजितदादा बसायचे, कधीही माझ्या समोरचा माईक त्यांनी खेचलेला नव्हता, कधी माझ्या कानामध्ये त्यांनी माझं उत्तर सांगितलेलं नव्हतं. अगदी मान सन्मान देऊन मुद्दामून सांगतोय, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी मान सन्मान देऊन अडीच वर्ष आपल्याला सोबत केलेली आहे. आणि जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा अनेक जणांनी सांगितलं ते काँग्रेस बघा काहीतरी गडबड आहे. आणि शरद पवार तर तुम्हाला माहिती आहेत, नीट लक्ष ठेवा, अडीच वर्ष त्यांच्याकडे बघता बघता हेच निघाले. मग गद्दार कोण? बरं, हिंदुत्व आम्ही सोडलं म्हणता का? तर आम्ही केवळ काँग्रेस सोबत गेलो म्हणून. मग पाच वर्ष आम्ही तुमच्या बरोबर होतो, त्या पाच वर्षामध्ये सुद्धा कसे जाऊन अशोक चव्हाणांना भेटले होते हे अशोक चव्हाणांनी गौप्यस्फोट केलेलाच आहे. पण आम्ही सोबत असताना सुद्धा औरंगाबादचं संभाजीनगर केलं नाही, उस्मानाबादचं धाराशिव केलं नाही, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असताना मी करून दाखवलेलं आहे, मी केलेलं आहे. जे शिवसेना प्रमुखांचं वचन होतं ते मी पूर्ण केलेलं आहे. पण दुर्दैवाने त्यावेळेला त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये इतर सगळे दोन्ही पक्षाचे सगळे मंत्री असताना आपल्याकडनं कोण होते? मी, सुभाष देसाई, आदित्य आणि अनिल परब. आणि हे साक्षीदार आहेत. ज्या क्षणी हा ठराव आला औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याचं संभाजीनगर नामकरण करण्यात येत आहे, दुसऱ्या क्षणाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हो म्हटलेलं आहे. उस्मानाबादचं शहर आणि जिल्ह्याचं नाव धाराशिव करण्यात येत आहे, दुसऱ्या क्षणाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हो म्हटलेलं आहे. मग काय आम्ही हिंदुत्व सोडलं? उलट त्यांना घेऊन आम्ही हिंदुत्व